नारायणगाव तमाशा पंढरी सजली रंगीबेरंगी रावठ्यांनी, आता प्रतीक्षा ग्राहकांची. यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती नारायणगाव येथे तमाशा रावठ्यांची झाली सुरुवात. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जोपासणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा पंढरीत लोकनाट्य तमाशा फडांच्या रावठ्यांचे आगमन झालेले आहे. येथे तमाशा पंढरीत राज्यातील कानाकोपऱ्यातून ग्रामस्थ, स्थानिक पाटील, पंच, यात्राउत्सव कमिटीचे प्रमुख यांची रेलचेल आता सुरू होणार आहे. राज्यात सुरू झालेल्या यात्रा जत्रांसाठी लोकनाट्य तमाशा, खेळांच्या सुपाऱ्या, बुकिंग यासाठी सुरू असून या तमाशा रावट्यांचे वास्तव्य अक्षय तृतीयेपर्यंत राहणार आहे. तमाशातून महाराष्ट्राची लोककला जोपासणाऱ्या तमाशा फडांच्या रावट्यांचे नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गावरती सभापती कॉर्नरच्या पुढे आगमन झाले आहे. दरवर्षी नारायणगावचे ग्रामदैवत श्री क्षेत्र मुक्ताबाई व काळोबा देवस्थान या यात्रेचे औचित्य साधून राज्यातील नामांकित छोट्या, मध्यम, मोठ्या फडांचे मालक येथे आपल्या रावठ्या म्हणजे कार्यालय उभारून आपल्या व्यवसायाची सुरुवात करत असतात. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात या रावट्यांचे आगमन होते. यंदाच्या वर्षी या रावट्यांचे आगमन या ठिकाणी झालेले आहे. या रावट्या नारायणगाव पंढरीत उभाराव्यात यासाठी उपसरपंच योगेश पाटे व ग्रामस्थांच्या सहकार्याने नारायणगाव पंढरीत उभारण्यात येणाऱ्या तमाशा रावट्यांची परंपरा कायम राहिली आहे. नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने पाणी व विजेची सोय या ठिकाणी केलेली आहे. गेल्या 10 दिवसात तमाशा पंढरीत सुमारे 35 रावठ्यांचे आगमन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय विठाबाई भाऊमांग नारायणगावकर, मंगला बनसोडे करवंडीकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, मालती इनामदार, हरिभाऊ बडे स शिवकन्या बडे नगरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर स किरणकुमार ढवळपुरीकर, भिका विमा सांगवीकर, अंजली राजे नाशिककर, संध्या माने, आनंद जळगावकर, काळू बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, शांताबाई शंकरापूरकर, प्रकाश आहिरेकर, जगनकुमारसह हौसा वेळवंडकर, बाळ आल्हाट नेतवडकर, छाया खिलारे, दीपाली पुणेकर, दत्ता महाडिक पुणेकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर, सविता पुणेकर, शकुंतला नगरकर आदी तमाशा रावट्यांनी या ठिकाणची जागा रंगीबेरंगी रावट्या सजवून देखणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक वर्षी नारायणगाव या ठिकाणी या रावट्यांचे आगमन होते व तमाशा पंढरीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. काही ठिकाणी तमाशाच्या बाबतीमध्ये दुजाभाव पण केला जातोय. यंदाच्या वर्षी यात्रा जत्रा या बैलगाड्यांमुळे तमाशा क्षेत्राला चांगले दिवस येतील असा विश्वास तमाशा फडमालकांनी यावेळी व्यक्त केला. एका तमाशा फडात सुमारे 50 ते 70 पुढे कलावंत व कर्मचारी असतात. तसेच राज्य शासनाने तमाशाला परवानगी दिली असता अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी तमाशा कार्यक्रमांना, यात्रा कमिटींना परवानगी देत नाहीत. जागरण गोंधळ कार्यक्रम करणारे धार्मिक कार्यक्रमाबरोबर तमाशा कार्यक्रम सादर करू लागले आहेत, तर दुसरीकडे मात्र पोलीस विभाग राजकीय सभा, मेळावे, प्रचारसभा, निवडणुका, लग्नकार्य आदींना डोळे दाखवून परवानगी दिली जाते असा दुजाभाव मात्र या ठिकाणी आमच्याबाबत केला जातो. बैलगाडा शर्यती सुरू झाल्या असल्याने जत्रा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे तमाशा क्षेत्राला आर्थिक उभारी आली आहे. यासाठी शासनाने पूर्णवेळ ढोलकी तमाशा व हंगामी फळ मालक यांना परवानगी देण्यात यावी व अनुदानही द्यावं अशी मागणी या ठिकाणी फळमालक आविष्कार मुळे मोहित नारायणगावकर, मुसा इनामदार, संभाजीराजे जाधव यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, तमाशा पंढरी, नारायणगाव.